नमस्कार, मी आनंद बापट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ॲक्युपंक्चरिस्ट आणि निसर्ग उपचार तज्ज्ञ. त्याच्यात परत पुढे जाऊन मी अभ्यास केलेला आहे म्हणजे योग, सूर्यनमस्कार आणि शिवांगी. हा अभ्यास सखोलाने करताना लक्षात आलं की गेले 25 वर्ष निसर्ग उपचार आहेत आणि माझ्या नशिबाने मी जगभर फिरायला मला चान्स मिळालेला आहे. मी इंग्लंड, स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया अशा तिन्ही देशात काम केलेलं आहे. जवळजवळ 30-32 वर्ष परदेशी होतो, मेनली इन ऑस्ट्रेलिया. वाईट वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा मी निसर्गोपचार ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस परदेशी करत होतो आणि जेव्हा संपर्क करत होतो लोकांशी शिवांगूबद्दल, तर जगभर लक्षात आलं की भारतातही बरेचसे लोक आणि जगात सुद्धा कमी ज्ञान असलेले काहीतरी माहिती चूक अचूक अशी लोकांना देतात. महत्त्वाचं म्हणजे नुसतं शिवांगू घ्या, शिवांगूचा फायदा होईल, तो डोस, कुठल्या आजाराला काय करायचं, कसं करायचं वगैरे ते प्रॉपरली सांगत नाही. आणि त्याच्यामुळे मग लोकांना गैरसमज होतात, लोकांचे एवढे गैरसमज होतात की फायदा करून घ्यायच्याऐवजी ते सोडून देतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर ह्या दृष्टिकोनातनं आमचा शिवांगूचा एक हेल्थ सायरनच्याकडनं प्रस्ताव आला की शिवांगूबद्दल आपण एक व्हिडिओ सिरीज बनवूया. मग म्हटलं ठीक आहे, मला थोडं बोलता येतं, पण पहिलं डोक्यात आलं की आपल्याकडे पुण्यात एक तज्ज्ञ माणूस आहे, अरविंद जोशी त्यांचं नाव आहे, हे माझे ओळखीचे आहेत गेले 25 वर्षापासून संपर्क आहे. आणि मी शिवांगू घ्यायला लागलो आणि मग नंतर अरविंद जोशींना भेटलो तेव्हा लक्षात आलं की त्यांचा अभ्यास फार सखोलीचा आहे आणि मी त्यांना शिवांगूमध्ये जरी मला थोडंफार येत असलं तरी त्यांना मी शिवांगूबद्दल गुरु मानतो. कारण मला कधीही काही आढळलं आणि त्यांना 2 प्रश्न विचारले की त्याच्या तयारीने उत्तरं असतात विथ जस्टिफिकेशन, की हे का मी सांगतोय, त्याच्यामुळे काय होईल आणि ते झालंच पाहिजे असं. हे आत्तापर्यंत जगात कुणाशीही मी बोललो तरी कुणालाही सांगता येत नसायचं. अरविंद जोशींची थोडी ओळख द्यायची म्हणजे अरविंद जोशीने शिवांगूचा अभ्यास सुरू केला, पण त्यांची कळकळाटीची जी भावना आणि जी गरज होती त्यांची की लोकांपर्यंत निरोगी व्हायला पोचवायचं, तर जसंजसं ते निसर्गोपचार उतरले त्यांच्या लक्षात आलं की अजून खूप गोष्टी आहेत ज्याचा आपण अभ्यास केला तर लोकांपर्यंत तो फायदा होऊ शकेल. आणि असं करत करत त्यांनी मॅग्नेट्स, प्राणिक हिलिंग, फ्लावर रेमिडीज, स्वस्तिक, शब्द, मंत्र, ॲक्युप्रेशर, जडीबुडींचा अभ्यास आणि शिवांगू हे सगळं मिळून त्यांच्याकडे कोणी रोगी आला तर रोग्याला बरं कसं करायचं, कुठली पद्धती वापरतोय हे त्यांच्या डोक्यात नसतं. कुठली पद्धती जास्तीत जास्त फायदेशीर होईल, सिंगल किंवा कॉम्बिनेशन, त्याचा विचार करून रोग्याचा फायदा करायचा प्रयत्न करतात. हे गेले 40-41 वर्ष करतायत, माझा संपर्क 25 वर्षापासून आहे. आणि हेही आता लक्षात आलं की पहिल्यांदा त्यांचा प्रचार शिवांगूचा जास्त पुस्तका माध्यमात लोकांची गप्पा गोष्टींनी, पर्सनल कॉन्टॅक्ट मीटिंग्सनी व्हायचा. टेक्नॉलॉजी सुरू झाल्यापासून त्यांनी व्हॉट्सॲपमध्ये प्रवेश केला आणि व्हॉट्सॲपमध्ये तर आता त्यांचे एवढे लेख, माहिती, लोकांचे प्रश्न उत्तरं, केस हिस्ट्री असे शेअर केल्या जातात की आता खूप लोकांचा फायदा करू शकतायत. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना ऐकूनसुद्धा बरं वाटलं की व्हॉट्सॲपमुळे आता खूप लोकांचं कल्याण होऊ शकतंय, करून घ्यायचं असलं तर. माझ्या मते अरविंद जोशी जे मी जगात बघितलेले आहेत शिवांगूबद्दल ज्ञानी लोक त्यांच्यापैकी ते बहुतेक माझ्या मते टॉप इन द वर्ल्ड असावेत. तर आता मी त्यांना या मंचावर बोलवायचा प्रयत्न करतो आणि मी त्यांना पदवीच देऊन बोलावतो की माझ्या मते ते निसर्ग उपचारातले शास्त्री बुवा पुण्यातले,
भारतातले रत्न आहेत हिऱ्यासारखे महत्त्वाचे आरोग्याबद्दल आणि जगातले शिवांबूवर बहुतेक नंबर वन पोझिशनवाले असे हे श्री अरविंद जोशी. तर आता मी अरविंद जोशीजींना इकडे मंचावर बोलावतो. आता बऱ्याच गोष्टी मी बोललो, बऱ्याच गोष्टी तुम्ही करता, पण आज आपला मंच शिवांबूबद्दलच बोलणार. तर आपण शिवांबूबद्दलच बऱ्याच गोष्टी बोलू आणि सगळ्या पातळींवर भरपूर बोलायला आहे हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती. तर आज शिवांबूबद्दलच बोलूया. तर पहिलं आपण सुरुवात करू तुमचे जे किस्से आहेत की लोकांचे जे फायदे झालेले गोष्टी जे तुमच्या लक्षात आलं त्याच्यातले आपण गप्पा गोष्टी करताना लक्षात आलं आहे काही ठळक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत. फार हाय टेम्परेचर म्हणजे मोठा ताप असताना तुमचा एक्सपिरियन्स शिवांबूबद्दल काय आहे का? आता मी शिवांबू घ्यायलाच मुळात कशी सुरुवात केली ते सांगतो. हा सांगा ना. मी शांतसाली कंपनीत नोकरीला होतो आणि मला असं जुलै ऑगस्टमध्ये दोनदा ताप आला. डॉक्टरचं औषध आणलं. किती वाजले काय? दोन तीन दोन वयेपर्यंत होता. बऱ्यापैकी ताप. हा, एक दोन पहिल्यांदा होता. मग डॉक्टरचं औषध आणलं. त्यावेळेला काही माहीत नव्हतं शिवांबू, नाही माहीत नव्हतं म्हणजे शिवांबूचं पुस्तक वाचलं होतं पण मनाची तयारी नव्हती. तर त्या दोन दोन वेळेच्या तापात माझी 14 दिवस लिव्ह विझवटली झाली. हा, ओके. त्यामुळे मला आलं प्रेशर. 14 दिवस लिव्ह गेली म्हणजे महिन्याचा निम्मा पगार गेला. चालवायचं कस. आणि नंतर परत तिसऱ्यांदा ताप आला. त्यावेळेला मात्र काय कसं नकलं. बायकोला म्हटलं जा तू जाऊन औषध घेऊन ये. ती गेली. दिसेनाशी झाल्याबरोबर मी एक ग्लास घेतला आणि मोरीत जाऊन गट्याघट्या शिवांबू प्यायलो. पाऊण तासांनी ती आली. ती म्हणाली हे औषध आणलं. म्हटलं ते दे ठेवून. म्हटलं म्हणजे काय म्हणे. म्हटलं तू गेल्यानंतर मी शिवांबू घेतलं आणि मला आत्मं इतकं बरं वाटतंय की ज्याचं नाव ते. त्यावेळेपासून मी शिवांबू घ्यायला लागलो. पण त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी काहीतरी झालं आणि 3 ताप आला. मग 3 तापाच्या स्वामी शिवांबू घेतलं पूर्णपणे मोकळं झालं. नंतर 1-4 वर्षांनी पुन्हा ताप आला. तर तो 4 पर्यंत गेला. मग बायको घाबरली. त्यामुळे 4 गेलाय आणखीन तुम्ही नका त्या शिवांबूच्या नादी. म्हणजे असं म्हटलं डॉक्टरचं औषध घेऊन या. म्हटलं आता तू असं कर. म्हटलं एक क्रोसिनची गोळी घेऊन ये. तिने आणली. मी ती गोळी अर्धी पाण्याच्या ऐवजी शिवांबू बरोबर गेली. तासाभरात माझा ताप उतरला आणि मला क्रोसिन घेतलं आणि असा ताप उतरला की लगेच थकवा येतो माणसाला. मला मुळेच थकवा आला नाही. मी दुसऱ्या दिवशी कामाला गेलो. मध्ये एकदा म्हणजे ॲलोपॅथिक औषधाबरोबर शिवांबू घेतलं किंवा त्या गोळ्या काय औषधं घ्यायची ती शिवांबू बरोबर घ्या. पाण्याची ऐवजी त्याचा फायदा होतो. साईड इफेक्ट होत नाही. आणखीन एक काय माहितीये का? शिवांबूने अंगावरचा फ्लश जातो. फ्लश जातो म्हणजे चरबी जी अंगावर आहे ती कमी होते. आणि मग लोकांना प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम माझ्याकडे एक ग्रस्त आले. त्यांना त्यांनी आजार सांगितले. मी त्यांना शिवांबू घ्यायला सांगितलं. बरं म्हणायला घेतो. शाखेवाले होते अगदी. महिन्याभरात त्यांनी मला येऊन सांगितलं की बरोबर आता तब्येत ठीक आहे माझी. सगळे त्रास गेले. चांगलं आहे म्हटलं चालू ठेवा शिवांबू. 6-7 महिन्यांनी ते आले. मला म्हणे मला एक प्रॉब्लेम आला. काय प्रॉब्लेम आहे म्हणलं. त्यामुळे सगळे लोक मला म्हणतात तू बारीक झालं डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करून घे. बारीक होणार दुर्गुण झाला का? लोक जाडी कमी करण्याकरता विचारतात. आणि बारीक झालं की समाज म्हटलं तू बारीक झालं जाऊन तपासून. पण स्वतःला तंडणीत वाटत होतो. मी त्यांना उत्तम प्रकृतीची लक्षणं सांगितली. म्हणजे तुम्हाला उत्तम प्रकृतीची लक्षणं माहिती आहेत का? नाही माहिती.
म्हणजे तुम्हाला समाजात पेपरला किंवा सगळीकडे वाचायला काय मिळतं, बिघडलेली प्रकृती, तुम्हाला तब्येत, आपली तब्येत ठीक आहे की नाही हे कुठेच वाचायला नाही, कसं वगैरे वाचनच नाही माहितीच नाही. मग मी त्यांना सांगितलं सकाळी सूर्योदयाच्या आधी 15 मिनिटं अर्धा तास जाग यायला पाहिजे आणि ती प्रत्येकाला येते कुस का होईना बदलता त्यावेळेला उठायला पाहिजे. उठल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये संडासला लागली पाहिजे. मग तुम्ही चहा प्या नका पिऊ, पाणी प्या नका पिऊ, पण तासाभरात संडासला लागली. नंतर दिवसभरात सटक वटक काही खाल्लं नाही तर 2 भूक लागली पाहिजे, म्हणजे पोटातनं डिमांड आली पाहिजे की मला अन्न पाहिजे असं. तिसरं, तुमचं जे डेली रुटीन आहे ते न थकता व्हायला पाहिजे. म्हणजे संध्याकाळी 7 आता नाही शरीर आलू असं नाही होत, फ्रेश राहिलं पाहिजे. आणि रात्री पडले की 5 मिनिटं झोप लागली पाहिजे की तुमची तब्येत ओके, कुठल्या डॉक्टरची गरज नाही तुम्हाला किंवा कुठल्याही टेस्टिंगचीही गरज नाही. हे सगळ्यात उत्तम प्रकृतीचं लक्षण, पण हे लोकांना कोणाला माहितीच नाही. आणि मग मी त्यांना विचारले हे आहेत ना, मग म्हणे सगळं बरोबर. मग म्हटलं कशा त्रास करून येतात लोक, काही बोलू दे. म्हणजे हे आता जे तुम्ही 5 लक्षणं सांगितली ते किती महत्वाची आहेत, लोकांनी जरा लक्षात घ्यावं आणि आपण पाळावं. मग दुसरा किस्सा आहे तो मजेशीर आहे. 5000 रुपये करता काय काय केलं? 85000 आसपासची गोष्ट आहे. माझा वॉटर प्रूफिंगचा बिझनेस होता आणि त्यावेळेला मी एकादशीचे उपास करतो. एका एकादशीला मी काही खाल्लं नाही, पूर्ण जंगल केलं. एकादशीचा उपास म्हणजे भारतात मानला जातो जे कोण परदेशी असतील त्यांना हा उपासाचा खास दिवस आहे. तुम्हाला मी माहिती नंतर सांगेन की बोल. ते पूर्ण दंगन केलं, फक्त चहा कॉफी घेत होतो, कामावर गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पण मला काही खायला मिळालं नाही, बायकोनी नाश्ता तयार केला नाही आणि कामाला जायचं होतं म्हणून गेलो. 1 घरी आलो आणि 2 मला एकानी त्यावेळेचे 5000 रुपये घ्यायला बोलवत होतं. म्हणजे त्यावेळेला 1000 रुपये तुला सोनं होतं, त्यावेळेचे 5000 रुपये म्हणजे 5000 होती. 5000 होती बरोबर. ते बायकोला म्हणजे जेवायला आज पैसे मिळण्यात खुशीच होतो. रोज 2 पोळ्या खाणाऱ्या बायकोने झकास मटार पावाचा रस्ता केला होता. 2000 ऐवजी 4 पोळ्या आणल्या, ते टेस्टी होत. तुमचं बापट झालं. आणि मग ते इतकं अंगावर आलं की कोणतरी हात धुवून द्यावा, इतकं अंगावर आलं. आम्ही वाड्यात राहायचो, कसा बसा उठून मोरीत गेलो. विचार केला की आपण 2 पोळ्या खाण्याचे 4 खाल्ले, त्यामध्ये अंगावर आले काढून टाकू. कारण म्हणजे उलटी करायचा भेट, उलटी काढून टाकू म्हणून बोट तोंडाशी नेली. त्यावेळेला विचार आला की पुस्तकात दिलं शिवांबू जेवल्यानंतर 2 तासांनी शिवांबू घ्यावा, आधी घेऊ नये. म्हणजे काय होईल, आपण शिवांबू घेऊन बघू. उलटी होईल, गोट्यानी उलटी काढण्यापेक्षा शिवांबूने उलटी झालेली काय होईल म्हणून ग्लास घेतला, दार बंद केलं मोरीचं, दार ग्लास घेतला आणि गट्यात त्याच्या शिवांबू घेतलं. ते घेतल्यानंतर फुग्यातली हवा सोडून द्यावी तसं माझं पोट एकदम लगेच ऑन द स्पॉट हात धुतले. बाहेर आलो, बायकोला म्हणजे चाललो, कारण मला ते 5000 दिसत. मला टेन्शन त्या 5000 उलटी झाली ती झाली, पण ते 5000 कसलं काय उलटीही झाली नाही. आणि मी मोकळा झालो, फ्रेश झालो, जाऊन पैसे आणले, नंतर सुद्धा उलटी झाली नाही. म्हणजे शिवांबूचा एक हे आहे, नियम आहे, आत्ताचा त्रास आत्ताचा शिवांबू आत्ताच औषध. तुम्हाला त्रास काय होतोय, आत्ता त्रास होतोय ना, मग आत्ताचं शिवांबू लगेच प्या, लगेच 2 मिनिटात 5 मिनिटात तो त्रास कमी होतो. जाईल असं राहील पण कमी होईल, इंटेन्सिटी त्याची कितीतरी कमी होईल. तुमचा मला हा किस्सा फार मजेशीर वाटला, तुमच्या मित्राचा जो फुकण्या मारायचा आणि काय रिसर्च केला आणि शिवांबूवरचं त्याचे ऑब्झर्वेशन. आता मी शिवांबूचे प्रयोग अशा ह्यांनी केले. शिवांबूची पुस्तकं आहेत त्याच्यात बंधनं खूप घातली आणि आजकाल
आम्हाला बंधन असेल तर नको ते म्हणायची पाळी येते. मी त्यावेळेला कंपनीत नोकरी करत होतो. आता ह्या फुक्याच्या पेक्षा आणखीन एक किस्सा सांगा ना. मला माझ्या कंपनीतले जे साहेब आहेत ते माझी टिंगल काढायचे शिवम मोबदले. कॅन्टीनमध्ये ते बसले असते आणि मी गेलो की हे शिवांबू इकडे ये म्हणायचं. म्हणजे जोशी इकडे ये नाही हे शिवांबू अशी चेष्टा करायची. मी प्रचाराचा व्रतच घेतलं होतं. मी तिथेच उभारायचो साहेब मरायच्या आधी शिवांबू घ्या सांगायचो कोणायचं सगळ्यांना ऐकायला जाईल ना असं आमचं बऱ्याच व्हायचं. एकदा काय झालं मी शिवांबू लोकांना सांगायचं तर उपास सांगायचं तर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी 6 दिवस उपास करायचं ठरवलं. मग ते फर्स्ट शिफ्ट माझं शिफ्ट होत्या फर्स्ट शिफ्टला उपास करायचं ठरवलं. कारण एकदा कॅन्टीनला गेलं नाही की नंतर काय खायला मिळणार नाही भूक लागली म्हणून तिथे नाही ते इथे बाहेर असं की काय ते खाल्लेलं नाही उपास करायला लागलो. 3 दिवस झाल्यानंतर 4th दिवशी साहेबांनी माझं केबिन मध्ये बोलवलं. माझ्या बहिणीला जशीनं बोलव नंतर गेलो काय तुझं शिवांबूचं पुस्तक आणून का म्हणजे तुम्हाला कशाला पाहिजे शिवांबू. अरे शेडीच्या म्हणजे मोठे होते आमचं चांगलं तू 3-4 उपास केलाय खात नाही असं मी बघतोय आणि तुझ्या अंगावर चेहऱ्यावरचं तेज वाढलंय आणि तुझी एनर्जी वाढली म्हणजे याच्यात काहीतरी आहे म्हणून मला आनंद आहे. मग मी त्यांना पुस्तक लिहून दिलं त्यांनी वाचलं आणि आमच्या साहेब मरायच्या आधी 1 वर्षभर शिवांबू घेत होते. चांगलं अगदी तस. त्यामुळे मी शिवांबू म्हणजे कंपनीत माहिती होतो शिवांबू घेतो वगैरे. तर एक आमच्या क्लायंटवरती एक जण होता केमिस्ट तो फुक्या होता रोज 2 पाकिट लागायचे. त्यांनी काय म्हणजे 20 सिगरेट म्हणजे 20 सिगरेट 10 पाकिट हा 10 पाकिट त्यांनी पाईप लावून 1 महिनाभर सिगरेटी ओढली आणि तो जो धूळ कंडेन्स झाला तो काढला सगळा आणि तो टेस्ट ट्यूब मध्ये आमच्या कंपनीत 7-8 प्रकारचे काय 4-5 प्रकारचे सॉल्व्हेंट्स आहेत. सल्फ्युरिक इथर आहे इथर आहे राहिली नाही ऍसिटोन आहे वगैरे बरेच तर ते सगळे टाकीतले तर ते काही डिझॉल्व्ह होत नव्हते. मग मला जोशा म्हणे शिवांबू बोलतो म्हणून त्यांनी जाऊन शिवांबू घातलं ते सगळं डिस्पर्स झालं आणि डिझॉल्व्ह झालं. वाव हे झाल्यानंतर मला कॅन्टीनमध्ये भेटलं मला म्हणा जोशा आता मी पाहिजे तेवढ्या भेज्या फुकणार म्हणजे तू फुकणार मला काय घेणे नाही म्हणे मी असं असं केलं एक्सपेरिमेंट हा आणि वरती शिवांबू पेणार की मोकळ ते सगळं क्लिअर होईल अजून जास्त पुकायला तयार. आता असंच कंपनीतले आमचे मित्र आम्ही दारू प्यायचो गुरुवारी जायचं आणि शुक्रवारी फशिपला माझी असते आणि आदल्या दिवशी कार्यक्रम झाला की सगळे मित्र सकाळी तिथे यायचे सगळे लोक. त्यावेळेला मला म्हणायचं दोषात तुला कसं हँगओव्हर येत नाही मी काय करायचो दारू प्यायला जर कोणी गेला नाही तुम्ही 1 ग्लास सोडा प्या किंवा कोला प्या किंवा पाणी प्या तुम्हाला लघवीला लागत नाही. पण त्यात 1/2 पेक किंवा 1 पेक घातलं की मात्र प्रत्येक जण प्यायला बसलेलं जाय जातो. मी काय करायचो की दारू प्यायला बसलं की लागली की त्यावेळेला शिवांबू प्यायचं हाताने कारण हॉटेलमध्ये वगैरे कुठे ग्लास नाही हाताने प्यायचं पुन्हा येऊन दारू प्यायची पुन्हा जेवायचं त्याच्यावर झोपायच्या आधी पुन्हा एक टंपड मारायचा ग्लासवर सकाळी हँगओव्हर नाही काही नाही काही नाही. त्यामुळे म्हणजे मी हे आणि का करून बघितलं की लोकांना जर सांगितलं शिवांबू घ्या नाही आम्ही सिगरेट ओढतो चालणार नाही आम्ही मसाल्याचे पदार्थ चालणार नाही अरे कसलं काय मी ते हे सगळं केलं आणि अजून सुद्धा करतो दारू प्यायला बसलो की शिवांबू पितो नंतर रात्री पितो आणि सकाळी फ्रेश काही त्रास नाही काही नाही. तर माझं मत असं आहे की ज्यांना घ्यायची इच्छा नाही ते हे काढणं सांगतात बरोबर काहीतरी काढणं पुढे करायची आणि मी ती काढणं सगळे दूर करतो. ह्याच्यात एक किस्सा तुम्ही मला बोलला होता की तुमच्या
पत्नीचा आणि शिवामृताबद्दल काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट होती, त्याच्याबद्दल काय सांगते? आता मी शिवामृत शास्त्रासाठी घ्यायला लागलो, पण माझ्या बायकोन तर ते पटत नव्हतं आणि ती घेत काही नवीन नाही. 8 वर्षांनंतर ती घ्यायला लागली. बर, आता तिला म्हणजे फायदा होत गेला, पण तिचा एक फार मस्त अनुभव आहे. माझ्या आईचं आणि सुनबाईंचं जमत, आम्ही वेगळे राहत होतो, पुण्यातच आईचं. मी गाव बाहेर गेलो की मातोशींना झटका आला की त्या यायच्या 15 दिवस महिन्याभरात ना, आणि घोसळ घोसळ घोसळायच्या आणि निघून जायच्या. मी बाहेरून आलो की माझ्या लक्षात यायचं की आई येऊन गेली की आमचे 2 दिवस बेकार झाले. बरोबर, असंच एक दिवस मी बाहेरून आलो छान पैकी, म्हणजे नंतर शिवामू घ्यायला लागली ती बाई, त्याच्यात नंतरचा केस काय. मी असं बाहेरून आलो तर काय वातावरण ठीक होतं, बदललेलं, आई घेऊन गेले तर वातावरण ठीक होतं. मी आपलं आतमध्ये गेलो बोलायला लागलो तर ती पण खुश होती. तिने 10 मिनिटांनी मला सांगितलं की आज काय येऊन गेले. म्हटलं वातावरणात काही बदल नाही आणि काही नाही म्हणे, तेच तर तुम्हाला सांगायचंय. त्या येऊन गेल्यानंतर त्या गेल्या गेल्या मी आतमध्ये जाऊन शिवंगू प्यायले आणि मी शांत झाले. क्या बात आहे, मनावरती सुद्धा ते परिणाम करू शकतो शिवंगू. अखंड देहावर शारीरिक मानसिक भावनिक सगळीकडे शिवंगू काम करत असत आणि इन्स्टंट म्हणजे ज्या बाईला एवढा त्रास सहन केला, 2 दिवस मला त्रास व्हायचा बरोबर, तर ते वातावरण जाणवलं पण नाही. क्या बात आहे, एकदम टू गुड टू गुड. बर, आता वळूया थोडस शिवांबू मसाज कडे. तुमचा एक किस्सा, मी पूर्वी शिवांबू मसाज लोकांना करून द्यायचो, कारण ह्या मसाजेस लोकांना शिवांबू धात घालायची तयारी नसते, तेलाने मग समाजाची गरज आहे म्हणून मी करायला लागलो. कारण आणि शिवांबू मसाज हा काय कोणीही मसाजेस काय कोणीही जाईल, पण शिवांबू मसाज करून घ्यायला मनाची तयारी असणे लोक थोडे असत. तर एक बाई आली होत्या, काय डोंबिवलीच्या काहीतरी होत्या, 8 दिवस इथे होत्या, चांगल्या झाड जूड होत्या, म्हणजे तिचा बेंड माझ्या मांडीच्या साईजचा होता, एवढ्या झाड एवढ्या झाड जूड बुटक्या होत्या. तर त्यांनी शिवांबू 7 दिवसाचं आणलं होतं, मी त्यांना मसाज करायला लागलो. तर 4 दिवसात त्या बाईचं जे पोटखट टाईट होतं त्याच्यात 4 बोटं जायला लागली. बापरे, 4 दिवसात 4 दिवसात म्हणजे तिने सांगितलं बघा म्हणे 4 बोट इतकं टाईट होतं की बोट्सला जात नव्हतं, आता म्हणे 4 बोटं जात आहेत, इतकी जाडी कमी झाली शिवांबू मसाज त्या बाईची. म्हणजे एवढा गुणधर्म आहे, हे महत्त्वाचं. हा, पण ते करायला पाहिजे, करायला पाहिजे गेल्याशिवाय. तसंच माझी एक मावशी आहे, म्हणजे बघी आता वाढली ती, तिचं वजन 33 किलो होतं. अरे बापरे, मी काढी पाहिलं आडव नुसते. तर तिला शिवंबू घ्यायला सांगितलं, तर 6 महिन्यांनी तिने सांगितलं माझं वजन 38 किलो झालं. अच्छा, मग शिवंबूनी शिवंबूनी नैसर्गिक लेवलला येते बॉडी. ओके, जो पॉइंट आहे निसर्गाच्या दृष्टीने जो पॉइंट आहे, तुम्हाला पाहिजे 5 किलो वजन कमी नाही होणार. बरोबर बरोबर, डॉक्टरांच्या प्लॅन प्रमाणे नाही आहे, पण निसर्गाचं जे काही अपेक्षित आहे तेवढं वजन येईल. आता माझा एक डॉक्टर मित्र होता, त्याची आणि माझी फिगर सारखी होती, तोही शिवंबू घेतला, मीही शिवंबू घेत होतो, पण त्याचं वजन 83 किलो होतं आणि माझं वजन 60 किलो होतं. का तर मापन एकच, ठेवण एकच, म्हणजे मापं घ्यायचे आम्ही दोघं शेत, म्हणजे मापं घेतली तर दोघांची मापं सारखी येतील, दंड मांड्या चेहरा. 20 किलो फरक, पण 20 किलोचा फरक होता, 20-22 किलो हाडांनीच घट्ट होत. हा, त्यांचे वजन हे हाडच असत, त्याला मराठीमध्ये माती जड आहे म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा,
तर ते कमी करण्यात काही पॉईंट नाही. ते कमी करायला गेलं तर तुम्हाला आणखीन त्रास होतो. निसर्गाच्या विरुद्ध गेलं की त्रास होईल. मी आजकाल जे फॅट चालले की वजन कमी करा वजन कमी करा, हा मूर्खपण आहे. दररोजचे ज्यादा वजन कमी करू नव्हे, जे तुम्हाला सुटेबल आहे तेवढंच. निसर्ग ठेवून आहे. कॅन्सर, किमो आणि साईड इफेक्ट होतात का नाही शिवांगूमुळे, तुमचं काय मत आहे? शिवांगू हे प्रत्येकाने घ्यावंच असं माझं मत आहे पहिलं. आणि तुम्ही कॅन्सर झालाय, केमो घेताय किंवा कोणतीही ॲलोपॅथिक औषधं घेतायत, पेन किलर्स घेत आहेत, त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते शिवांगू घ्यायला लागल्यानंतर जातात. शिवांगू घेत म्हणजे ती औषधं घेत असताना सुद्धा शिवांगू घ्यावं की ज्या योगे ते जातात. आता माझ्याकडे एक बाई आल्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची एक केमो झाली ती. तर त्या माझ्याकडे आल्या, मी त्यांना म्हटलं बघ शिवांगू घ्या म्हणजे त्रास नाही होणार. पटत नव्हतं तर मी त्यांना काय म्हटलं, म्हटलं शिवम तुम्ही बाई आहात म्हणजे स्त्री आहात, तुम्हाला सोन्याचा दागिना पाहिजे प्युअर का कोटिंग केलेला सोन्याचा दागिना पाहिजे? त्या म्हणाल्या सोन्याचा. मग म्हटलं शिवांगू घ्या, शिवांगू हा सोन्याचा दागिना आहे आणि बाकीचे सगळे कोटिंग केलेले दागिन औषधं कोटिंग केलेले. त्यांना ते पटलं म्हणजे आणि त्या गेल्या. तीन चार महिन्यांनी आल्या, त्यांच्या 5-7 केमो झाल्या होत्या पण त्यांचा एकही केस गेला नाही. त्या काय करायच्या, केमोतला ऍडमिट झाल्या की तिथे शिवांगू घेता येत नव्हतं कारण ते मोजतात कॅल्सियम. तर घरी आले की पहिल्यांदा शिवांगू चालू करायचे आणि दिवसभरात होईल तेवढे शिवांगू प्यायच्या पहिले 2 दिवस. त्यामुळे त्यांचा एकही केस गेला नाही. शेवटपर्यंत त्यांचे केस व्यवस्थित होते. वाढल्या त्या आता माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या होत्या.